बंद पडली पण मित्रांनो आपण जर एखाद्या माणसाच्या हातात नेतृत्व दिलं आणि ती नेतृत्व जर खंबीर केलं तर कशा पद्धतीने या लातूर जिल्ह्यातली जनता सुखी आहे ह्याचा जर आपण किती वेळ पाडा वाचत राहिलो तर ती सगळं कमी आहे. आदरणीय साहेबांनी मला संधी दिली, अनेक जणांनी मला सांगितलं की साहेब वांगरीला बंधारा साहेबांनी कन्व्हर्टेड स्टोरेज त्यांच्याला चितवेर बंधाऱ्यामधला आणि त्यावेळेस मला सांगितलं की वांगरीचे लोक आपल्याला खूप मतं कमी देतात. मी त्यांना सांगितलं की आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब, दिलीपरावजी देशमुख साहेब, भैया साहेब हे मतासाठी राजकारण करत नाहीत तर ही राजकारण करतात. ग्रामीण भागातला सामान्य माणूस सुखी झाला पाहिजे, त्याच्या आयुष्यामध्ये 4 दिवस चांगले आले पाहिजे, त्यानं स्वाभिमानानं वागला पाहिजे, त्यानं ताटमानानं वागला पाहिजे, ह्याच्यासाठी राजकारण करतात. आणि मग मी साहेब 8 कोटी रुपये वांगदरीच्या बंधाऱ्यासाठी दिले आणि आता त्या बंधाऱ्यामध्ये पाणी साचून वांगदरी असल, गांजूर असल, वाकडी असल, हे सगळे लोक तिथला त्या किटवेर बंधाऱ्याचा फायदा घेतात. आज उद्याच्या भविष्य काळामध्ये आपल्याला लाईटची अडचण पडू नये, आपल्याला टाकळी असल, बाजूला तिकडं तांदूळजा असल, या गादवड असल, या सबस्टेशनवर जवळा असल, या सबस्टेशनवर लोड पडून उद्याच्याला गांजूर, वांगदरी, ताडकी, वाकडी, बोडका हा भाग अडचणीत येऊ नये म्हणून आदरणीय दिलीपरावजी देशमुख आणि अमित भैया देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली 33 केव्हीचं सबस्टेशन गांजूरला मंजूर करून दिलं. आणि नुसतं मंजूर करून दिलं नाही तर त्याचं भूमिपूजन झालं, या निवडणुका झाल्याबरोबर त्याचं काम चालू होईल. आम्ही विकास करतो आणि मतं मागतो. हे काय करतात विकास